कॅप्टन बदलणं. मागच्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात सुरू असलेला ट्रेंड, नाही म्हणजे इलेक्शन झालं, बहुमत मिळालं, जी माणसं सी एम होणार म्हणून पैसा लागल्या त्याच माणसांनी नव्या सी एमचं नाव जाहीर केलं. आधी वाटलं ट्रेंड राजकारणापुरतंच मर्यादित राहील, पण ट्रेंडनं एंट्री मारली क्रिकेटमध्ये, तेही आय पी एलमध्ये. आधी कोलकाता नाईट रायडर्सनं नितीश राणाऐवजी श्रेयस अय्यरला पुन्हा कॅप्टन केलं, कोणाच्या लक्षात पण आलं नाही. दिल्ली कॅपिटल्सनं डेव्हिड वॉर्नरऐवजी रिषभ पंतवर डाव खेळायचं ठरवलं, लोकांनी ओके म्हणून विषय सोडून दिला. पण ट्रेंड पाळला मुंबई इंडियन्सनं. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी घोषणा केली मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलल्याची, रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या कॅप्टन झाल्याची. मागचे दोन सीझन हार्दिक पंड्या खेळला गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून. त्यानं पहिल्याच सीझनला आय पी एल ट्रॉफी जिंकली, दुसऱ्या सीझनला पुन्हा फायनल गाठली. आपल्याला टीममध्ये चेन्नई सुपर किंग्ससारखं कल्चर आणायचं आहे असं सांगितलं, आणि या वर्षीच्या आय पी एल आधी ट्रेड होऊन मुंबई इंडियन्समध्ये आला. या ट्रेडवेळी नियम वाकवले गेले, हार्दिकनं 15 कोटींची ऑप्शन फी आणि जाहीर न झालेली अमाऊंट मिळवली, आणि मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिपही. 2013 मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स गणला होता, त्याचवेळी रिकी पॉन्टिंगनं कॅप्टन्सी सोडली, रोहित शर्मा मुंबईचा नवा कॅप्टन झाला, आणि मुंबई इंडियन्सनं त्याच वर्षी आपली पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं 5 आय पी एल ट्रॉफी जिंकल्या, कधी यंगस्टर्सला तर कधी स्टार प्लेयर्सला घेऊन. 2022 मेगा ऑप्शन नंतर मुंबई इंडियन्सची टीम काहीशी विस्कळीत झाली आणि आय पी एलमध्ये शेवटच्या स्थानावर फेकली गेली. मग 2023 कमबॅक करत मुंबईनं प्ले ऑफमध्ये एंट्री मारली. 2024 आधी होणारी ऑप्शन, हार्दिकची एंट्री, रोहितची वर्ल्ड कपमधली कॅप्टन्सी, या सगळ्यामुळं रोहित शर्मा 6वी ट्रॉफी उचलून धोनीला मागे टाकेल अशी चर्चा होती. पण आता मुंबई इंडियन्सनं आय पी एल जिंकली तरी ट्रॉफीला पहिले हात लागतील नवा कॅप्टन हार्दिक पांड्याच. मुळात 2013 ते 2023 या 10 वर्षात रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सची टीम बिल्ड केली. टीममध्ये प्रेशर न घेता निवांत खेळायचं, कितीही डेंजर सिच्युएशनमधून कमबॅक करण्याचं कल्चर आणलं. साहजिकच रोहित मुंबई इंडियन्ससाठी कॅप्टन म्हणून महत्त्वाचा होताच, पण इंडियन टीमचा कॅप्टन, T20 स्टार प्लेअर म्हणूनही त्याची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड मोठी आहे. रोहित शर्माचा इतिहास, त्याचं स्किल या गोष्टी लक्षात घेतल्या की हार्दिकला कॅप्टन करणं यापेक्षा रोहितला बाजूला करणं ही मोठी गोष्ट असल्याचं लक्षात येतं. मग तरीही रोहितवर शाळा का झाली? याचं एक उत्तर आपल्याला सापडतं मुंबई इंडियन्सनं हार्दिक पंड्याचं नाव कॅप्टन म्हणून घोषित करताना केलेल्या स्टेटमेंटमध्ये. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं हार्दिकला कॅप्टन करण्याचा निर्णय फ्युचर रेडी होण्यासाठी घेतलाय असं सांगितलं. थोडक्यात, मुंबई इंडियन्स आता भविष्याच्या दृष्टीनं डाव खेळते. मागच्या 3 वर्षात मुंबईनं आय पी एल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यांना फायनलही गाठता आलेली नाही. मुंबईसारख्या महत्वाकांक्षी फ्रँचाईजसाठी ही गोष्ट बॅकफूटवर नेणारीच आहे. रोहित, बुमरा, सूर्या, हार्दिक, पोलार्ड, मलिंगा, कृणाल या लाईनअपमधले बरेच प्लेयर्स मिसिंग आहेत. त्यांची रिप्लेसमेंट शोधायला पुन्हा 2013 चाली खेळाव्या लागतील. यंगस्टर्सचा भरणा होईल अशा वेळी कॅप्टनही नवा असल्यानं जुने प्लॅन्स मागे सोडता येतील. दुसरं उत्तर म्हणजे रोहितच्या आय पी एल खेळण्यावर असलेली शंका. हार्दिक मुंबई इंडियन्सकडे ट्रेड होऊन येणार असल्याच्या बातम्या यायला लागल्या तेव्हाच रोहित शर्मा आय पी एल खेळणार नाही अशी चर्चा सुरू झाली. आय पी एलच्या आधी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचेस खेळणार आहे, जिथे रोहित शर्मा कॅप्टन असेल. त्याआधी डिसेंबरच्या शेवटी भारताची साऊथ आफ्रिकेविरुद्धही टेस्ट सिरीज सुरू होईल. रोहितनं व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेतला असला तरी रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्यावर 7 टेस्ट मॅचेसचा वर्कलोड आहे, आणि आय पी एल नंतर लगेचच होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये खेळायचा चान्स अजूनही जिवंत आहे. हा सगळा लोड मॅनेज करायचं गणित रोहित आय पी एल न खेळून बसवू शकतो. दुसऱ्या बाजूला तो हार्दिकच्या नेतृत्वात फक्त प्लेअर म्हणूनही खेळू शकतो, ज्यामुळं त्याच्या डोक्यावरून कॅप्टन्सीचं ओझं हलकं होईल आणि रोहित वर्ल्ड कपच्या आधी प्युअर बॅटर म्हणून जलवा दाखवू शकेल. पण तरीही 5 वेळा टीमला चॅम्पियन बनवणारा कॅप्टन अशी एक्झिट घेईल हे पचायला जड जातच. आता बघायला गेलं तर मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव हे दोन कॅप्टन्सी ऑप्शन होते. मागच्या सीझनमध्येही रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यानं टीम लीड केली. थंड डोक्याचा फास्ट बॉलर कॅप्टन म्हणून काय जादू करू शकतो हे पॅट कमिन्सनं 3 मोठ्या टुर्नामेंट जिंकून दाखवून दिले, म्हणजेच बुमराचाही पत्ता ओपन होतो. तरीही रोहितवर शाळा करून हार्दिक पंड्याचाच नंबर का लागला? या प्रश्नाचं पहिलं उत्तर म्हणजे हार्दिकचं मार्केट.
बीसीसीआय हार्दिकला फ्युचर कॅप्टन म्हणून बघते. टी ट्वेंटीची कॅप्टन्सी आधीच त्याच्याकडे देण्यात आली. आता रोहित नंतर कोण हा प्रश्न व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा उभा राहतो तेव्हा पहिली चॉईस आपसुकच हार्दिक पांड्या असणार आहे. हार्दिकला नाही म्हणलं तरी लॉंग टर्म व्हाईट बॉल कॅप्टन्सी मिळेल आणि इंडिया कॅप्टन आपल्या टीममध्ये घेण्याचा डाव मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा लावता येईल. इंडिया कॅप्टन म्हणून हार्दिकला मिळणारे ब्रँड्स, जाहिराती, मीडिया कव्हरेज आणि बीसीसीआयच्या निर्णय प्रक्रियेतला थेट कंट्रोल ही सूत्र पडद्यापुढे हार्दिकच्या हातात असतील आणि पर्यायानं पडद्यामागे मुंबई इंडियन्सच्या. सूर्य आणि बुमराला मागं टाकण्यात महत्वाचं ठरलं हार्दिकचं ऑलराऊंडर असणं. हार्दिक बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये पुढं आहे, वर चांगला फिल्डरही आहे. मग ह्याचा आणि कॅप्टन्सीचा काय संबंध? वरवर वाटत नसला तरी थोडं डीप गेल्यावर गणित कळते. आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सच्या प्रमुख स्पॉन्सर्सपैकी एक आहे ड्रीम इलेव्हन फॅन्टसी स्पोर्ट्स ॲप, जिथं बॅटर आणि बॉलरपेक्षा ऑलराऊंडर जास्त पॉईंट्स मिळवून देतो. मग अशा वेळी आपला कॅप्टन सतत रेसमध्ये ठेवायचा असेल तर तो ऑलराऊंडर असणं कधीही फायद्याचं आहे. त्यात रोहित खेळत नसला किंवा रोहितला खेळवायचं नसलं तर फॅन्टसी प्लेयर्स आणि फॅन्स दोन्हीच्या लेवल्स हार्दिकलाच मॅच करता येत आहेत. पण रोहित शर्मावर ही शाळा करणं मुंबई इंडियन्सला 100% बॅकफूटवर नेऊ शकतं. हार्दिकला मेगा ऑप्शनमध्ये रिटेन न करण्याचं कारण त्यानं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीची डिमांड केली होती अशी चर्चा बरीच गाजली होती. त्यानंतर हार्दिकनं गुजरात टायटन्सचा कॅप्टन असताना चेन्नई सुपर किंग्सचं कौतुक करणंही मुंबई फॅन्सच्या जिवारी लागणार होतं. मग हार्दिक अनडिस्क्लोज्ड अमाऊंट घेऊन ट्रेड झाला तेव्हाच मुंबईच्या फॅन्सनं टीकेचा सूर धरला होता. पण त्याच्या टीममध्ये येण्यानं टीम स्ट्रॉंग बनत होती. पण मुळात मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं हार्दिकला टीममध्ये पुन्हा घेतानाच कॅप्टन्सीचा डाव आखला होता. त्यांनी फक्त मैदानावर टीमला स्ट्रॉंग करण्याचा विचार केला नाही तर त्या पलीकडे जाऊन मैदानाबाहेरचं ब्रँड व्हॅल्यूचं आणि टीमच्या भविष्याचंही गणित बसवलं. आय पी एलमध्ये भावना, ट्रेडिशन या गोष्टींपेक्षा जिंकणं, टिकणं आणि आपलं प्रॉडक्ट विकणं जास्त महत्त्वाचं असतं हा इशारा सुमडीत देऊन. बाकी हार्दिक पांड्याच्या कॅप्टन होण्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.